फ्रेंड्स आपण पाठीमागच्या मिनरल न्यूट्रिशन पार्ट 2 व्हिडिओ मध्ये सिंबायोटिक नायट्रोजन फिक्सेशन बाय राइजोबियम बॅक्टेरिया हा कांसेप्ट या ठिकाणी स्टार्ट केला आणि त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे की नोड्यूल फॉर्मेशनची प्रोसेस रूट मध्ये कशी होते हे पॉइंट स्टडी केलेला आहे आणि मग नायट्रोजन फिक्सेशन मेकॅनिझम बाय नायट्रोजनेज एंजाइम हे कसं होतं या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे बघा समजा हा लेग्युमिनस प्लांटचा रूट आहे त्या रूटच्या राइजोबियम बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे असा नोड्यूल बनतो कशाच्या इन्फेक्शनमुळे तर राइजोबियम बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे आणि मग राइजोबियम बॅक्टेरिया त्या नोड्यूलच्या स्पेशल नायट्रोजन फिक्सिंग सेल्स मध्ये कन्वर्ट होतात त्यांना म्हटलं जातं बॅक्टेरियोइड्स या बॅक्टेरियोइड्सच्या आत एक एन्झाइम असतो त्या एन्झाइमचं नाव आहे नायट्रोजिनेज हा नायट्रोजिनेज एन्झाइम नायट्रोजनला अमोनियामध्ये कन्वर्ट करतो बघा नायट्रोजनेज एन्झाइम नायट्रोजनला अमोनियामध्ये कन्वर्ट करण्यासाठी या नोड्यूलच्या आत अनएरोबिक कंडिशन लागते मग या नोड्यूलच्या आत अनएरोबिक कंडिशन मेंटेन करायला कुठला प्रोटीन या ठिकाणी हेल्प करतो लेग हिमोग्लोबिन लेग हिमोग्लोबिन जे आहे ते पिंक कलरचं पिगमेंट प्रोटीन असतं आणि ते पिंक कलरचं पिगमेंट प्रोटीन या नोड्यूलच्या आत ऑक्सिजन स्कॅव्हेंजर म्हणून काम करतं म्हणजे ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंट या ठिकाणी मेंटेन करतं आणि त्याच्यामुळं नायट्रोजनेज एन्झाइम हा ऍक्टिव्ह राहतो आणि तो नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस या ठिकाणी करतो लक्षात ठेवायचं याला ऑक्सिजन स्कॅव्हेंजर असं म्हणतात तो नायट्रोजनेज एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीसाठी लागतो बघा ऍक्च्युअली नायट्रोजनेज एन्झाइम कसा नायट्रोजन या ठिकाणी फिक्स करतो ते आपण या ठिकाणी स्टडी करायचं समजा हा नायट्रोजनेज एन्झाइम आहे हा नायट्रोजनेज एन्झाइम जो आहे याच्या मॉलिब्डेनियम आणि आयर्न असे न्यूट्रिएंट्स असतात ते कोफॅक्टर म्हणून काम करतात आणि याची ऍक्टिव्हिटी वाढवतात नायट्रोजनची ऍक्टिव्हिटी वाढवतात आणि त्याच्यामध्ये दोन नायट्रोजन ऍटम सॉरी नायट्रोजन ऍटम या ठिकाणी या एक साईडला जाऊन बाइंड होतो आणि या एक साईडला जाऊन बाइंड होतो आणि रिझल्टिंग कॉम्प्लेक्स जो बनतो तो अशा पद्धतीचा बनतो का याला म्हटलं जातं एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आणि मग हे एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स पहिलं रिडक्शन रिएक्शन होत आणि अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स बनतो एक हायड्रोजन यातला याला अटॅच होतो या नायट्रोजन ऍटमला एक हायड्रोजन या नायट्रोजन ऍटमला अटॅच होतो परत आणखीन एक त्याचं रिडक्शन रिएक्शन होत आणि रिझल्टिंग कॉम्प्लेक्स अशा पद्धतीचा बनतो परत यातला एक हायड्रोजन याला जातो या नायट्रोजन ऍटमला आणि इथे एक नायट्रोजन ऍटम जातो आणि दोन दोन हायड्रोजन ऍटम दोन नायट्रोजन ऍटमला या ठिकाणी अटॅच होऊन असा कॉम्प्लेक्स बनतो आणखीन एक याचं रिडक्शन रिएक्शन होतं आणि फायनली
अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स बनतो का याला तीन हायड्रोजन या नायट्रोजन ऍटमला आणि या नायट्रोजन ऍटमला तीन हायड्रोजन या ठिकाणी अटॅच होतात आणि मग फाइनली काय होतं हा कॉम्प्लेक्स डिसोसिएट होतो एन्झाइम सेपरेट होतं आणि दोन अमोनिया मॉलिक्यूल्स फ्री होतात हा एक अमोनिया मॉलिक्यूल आणि हा एक अमोनिया मॉलिक्यूल या ठिकाणी फ्री होतो म्हणजे टोटली दोन अमोनिया मॉलिक्यूल एका नायट्रोजनेज एन्झाइमच्या मदतीने दोन अमोनिया मॉलिक्यूल या ठिकाणी बनतात आणि या मेकॅनिझम साठी टोटली दोन नायट्रोजन ऍटम आठ प्रोटॉन्स आठ इलेक्ट्रॉन्स आणि 16 एटीपी मॉलिक्यूल्स कंबाइंड होऊन दोन अमोनिया मॉलिक्यूल या ठिकाणी बनतात 16 एडीपी प्लस 16 इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि दोन प्रोटॉन अशा पद्धतीने ही नेट इक्वेशन आहे या नायट्रोजन फिक्सेशन मेकॅनिझमची आता प्रश्न असा आहे की हा प्रोटॉन हे प्रोटॉन आले कुठून हे इलेक्ट्रॉन आले कुठून हे एटीपी मॉलिक्युल आले कुठून जे पायरुविक ऍसिड कंपाऊंड जे असतं ते पायरुविक ऍसिड या हायड्रोजनला इलेक्ट्रॉनला आणि एटीपीला डोनर म्हणून काम करतं आणि अशा पद्धतीनं दोन अमोनिया मॉलिक्युल या ठिकाणी फायनली बनतात मग या अमोनिया मॉलिक्युलचं प्लांट मध्ये फेट काय आहे त्याचा फ्युचर काय आहे प्लांट मध्ये ते अमायनो ऍसिड बनण्यासाठी वापर केलं जातं त्या अमायनो ऍसिडचे वेगवेगळे प्रोटीन बनायला या ठिकाणी हेल्प केलं जातं नंतर या अमोनियाचं याचा फेट काय आहे या अमोनियाचे प्लांट मध्ये काय यूज होतं त्याचा फेट काय आहे ते पॉइंट या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं फेट ऑफ अमोनिया मग आता बघा पहिली रिएक्शन जी फेट ऑफ अमोनिया होत असताना होते ती रिडक्टिव्ह अमिनेशन रिडक्टिव अमायनेशन म्हणजे काय बघायला अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड याच्यामध्ये अमोनियम आयॉन ऍड होत प्लस एनएडी पीएच ऍड होत आणि रिझल्टिंग कंपाऊंड जो बनतो या रिएक्शनचा तो ग्लुटामेट बनतो प्लस वॉटर मॉलिक्यूल बनत प्लस एनएडी पी आणि ही रिएक्शन करण्यासाठी एन्झाइम कुठं हेल्प करतो ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज अल्फा किटोग्लुटरिक ऍसिड जे आहे याच्यामध्ये सीओओ मायनस ग्रुप असतो यात अमायनो ग्रुप नसतो तर अमायनो ग्रुप कोण देतो हा अमोनियम आयॉन या ठिकाणी देतो आणि अमोनियम आयॉन अमायनो ग्रुप दिल्यानंतर ग्लुटामिक ऍसिड बनतं आणि ते ग्लुटामिक ऍसिड प्लांट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनवायला या ठिकाणी हेल्प करतं कारण हा अमायनो ऍसिड ग्लुटामेट सॉरी ग्लुटामेट आणि हा ग्लुटामेट जो आहे तो वेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड आणि मग प्रोटीन बनतो आणि प्लांट मध्ये त्याचा स्ट्रक्चरल पार्ट म्हणून उपयोग केला जातो
आता नेक्स्ट जो पार्ट आहे नेक्स्ट रिएक्शन जे आहे फेट ऑफ अमोनिया मध्ये ती म्हणजे ट्रान्स अमायनेशन. ट्रान्स अमायनेशन काय रिएक्शन आहे बघा, त्यात दोन अमायनो ऍसिड असतात, एक डोनर अमायनो ऍसिड असतो जो अमायनो ग्रुप ट्रान्सफर करतो त्याला डोनर अमायनो ऍसिड म्हणतात. तो डोनर अमायनो ऍसिड या ऍक्सेप्टर अमायनो ऍसिडला डोनर अमायनो ऍसिड जो आहे तो या ऍक्सेप्टर अमायनो ऍसिडला अमायनो ग्रुप या ठिकाणी ट्रान्सफर करतो. हा अमायनो ग्रुप या ऍक्सेप्टर अमायनो ऍसिडला या ठिकाणी जातो आणि मग ही रिएक्शन कोण कॅरीड आउट करतं, त्या एन्झाइमचं नाव आहे ट्रान्स अमिनेज. ट्रान्स अमिनेज आणि मग फायनली जे प्रोडक्ट बनतं ते बघा, अशा प्रकारचा अमायनो ऍसिड फॉर्म कन्वर्ट होतात, चेंज होतात, डोनर असतो तो ऍक्सेप्टर होतो आणि ऍक्सेप्टर आहे तो डोनर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे याचा अमायनो ग्रुप या अमायनो ऍसिडला ट्रान्सफर होतो आणि एका अमायनो ऍसिडचं दुसऱ्या अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्जन होतं आणि हे अमायनो ऍसिड प्लांट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनायला उपयोग होतात. हे झालं फेट ऑफ अमोनिया दोन पद्धतीने, रिडक्टिव्ह अमायनेशन आणि ट्रान्स अमायनेशन. रिडक्टिव्ह अमायनेशनची रिएक्शन कुठला एन्झाइम करतो, ग्लूटामेट डिहायड्रोजिनेज. आणि ट्रान्स अमायनेशनची रिएक्शन कोण करतो, ट्रान्स अमिनेज हा एन्झाइम या ठिकाणी करतो. आता बघा लास्टचा जो एक पॉइंट आहे टॉपिक मध्ये ते म्हणजे अमाइड फॉर्मेशन. आणि अमाइड्स जे असतात ते अमाइड्स अमायनो ग्रुप रिच असतात युजुअल अमायनो ऍसिड्स पेक्षा. मग हे अमाइड्स कसे बनतात तर बघा, उदाहरणार्थ ग्लूटामिक ऍसिड हा एक अमायनो ऍसिड आहे आणि आणखीन एक अमायनो ऍसिड आहे तो ऍस्पार्टिक ऍसिड. याच्यापासून कुठले अमाइड्स बनतात बघा, याच्यापासून अमाइड्स जे बनतात ते ग्लूटामाइन अँड ऍस्पराजिन. हे अमाइड्स कसे बनतात तर याच्यामध्ये एनएच टू रॅडिकल, याच्यामध्ये एक एनएच टू रॅडिकल ऍड केला जातो, याच्यामध्ये एक एनएच टू रॅडिकल ऍड केला जातो काय रिप्लेस करून, ओएच हायड्रॉक्सिल ग्रुप, या ग्लूटामिक ऍसिडचा हायड्रॉक्सिल ग्रुप याला रिप्लेस करतो एनएच टू मायनस आणि या ऍस्पार्टिक ऍसिडचा हायड्रॉक्सिल ग्रुप एनएच टू मायनस रिप्लेस करतो आणि ग्लूटामाइन आणि ऍस्पॅरजिन हा कंपाऊंड बनतात. हे कंपाऊंड म्हणजे अमाइड्स आणि हे अमाइड्स प्लांट्स मध्ये नायट्रोजन सॉरी अमायनो ग्रुप रिच कंपाऊंड असतात युजुअल अमायनो ऍसिड्स पेक्षा. आणि हे अमाइड्स प्लांट मध्ये झायलमच्या व्हेसल्सच्या वेगवेगळ्या पार्ट्सला ट्रान्सफर केले जातात. आता सोयाबीन प्लांट मध्ये एक अमाइड असतो बघा कुठला, युराइड फॉर्म म्हणून एक या ठिकाणी फिक्स्ड नायट्रोजन फॉर्म असतो. युराइड्स हा फिक्स्ड नायट्रोजन फॉर्म सोयाबीन मध्ये असतो आणि हा युराइड्स प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशन स्ट्रीमच्या द्वारे रूट होऊन झायलम व्हेसल्सच्या मदतीने लीप पर्यंत ट्रान्सफर होतात. हे युराइड्स जे आहेत हे युराइड्स फिक्स्ड नायट्रोजन फॉर्म, फिक्स्ड नायट्रोजन फॉर्म असतो तो ट्रान्सपिरेशन स्ट्रीमच्या द्वारे सोयाबीन प्लांट मध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होतो.